एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं, त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला. डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली. 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली. अरे ये किले आदमी 25 के आदमी उसमें आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, ही हिचा अपघात झाला आहे हायवेवर. ही समृद्धीवर एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो. त्याच्याने टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोन लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्पीड झाली. त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला. डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले. बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. किती लहान मुलं आहेत? किती? 3 लहान मुलं आहेत. अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांचे म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात होतं. बाकी मुले पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं. हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर त्यात काही प्रकार वाटतो आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही. कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असं.